हॅलो, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले जवळपास 5 वाजले. मी झोपली अजून, आज थोडीशी लेट झोपली होती, मूवी बघत होती आणि मुवीचा पसारा पडलेला. अजून जे बुक्स मिळेल ते काढायचं काम करते आणि एक बुक तर फाडून पण झाले, जे ऑलरेडी माहिती नाही ते यूज होईल की नाही होईल समोर. पण तसं पण तिचं नर्सरीमध्ये जे नर्सरीवाल्यांना जे शिकवतात ते शिकवतात तिला. सो ते पोयम वगैरे सुरू आहे आता एवढ्यामध्ये. आपलं हँड रायटिंगचं जे त्यांचं सेशन असतं सो ते सुरू आहे. सो ह्याच्यामध्ये काही काही जे बुक्स दिलेले आहेत तिला, काही काही जे बुक्स आहेत ना ते खूपच काय म्हणता येईल एकदम वर्सेस लेवलचे तिला दिले, जे आता मला नाही वाटत कामात येईल, कारण तिला हे काहीच कळत नाही. ती इवन बघतसुद्धा नाही ही बुक, फक्त मधामधात हे कलर्ड करायसाठी दिलेलं आहे. तर ते पण तिला काही आता. सो हे काही काही बुक्स तिला आता पोएम्सचे आहे इंग्लिशमध्ये. सो मी उठली आता जस्ट आणि घेऊन आली बाहेर, हे सगळं घेऊन झोपते ती आजकाल. काय अन्वी गेली. त्यानंतर एक हिंदी पोएममध्ये आहे, हे जर तिला वाचून दाखवलं मे बी हेच तिला स्कूलमध्ये आता हे सुरू आहे सगळं. तर एक जरी बुक असली स्टुडंटची तरी त्यावरून शिकवतात. हां तसा वाला बरं, बाबांना सांगशील, सांगितलं मी बाबांना, तसं पण सांगितलं. ठीक आहे, इकडे बघ काय काय आहे. सगळ्यात जास्त ती ही बुक यूज करते. याची हालत पण एकदम खराब झालेली आहे, पूर्ण फाडून दिलं तिला. ॲक्च्युली टर्न करताना ती अशी टर्न करते, त्यामुळे तिथून पूर्ण बुक्स फाटून गेली. ही यातल्या मोस्टली म्हणजे मॅक्झिमम तिला जे इथे एलिमेंट्स दिलेले आहेत ते ओळखतात, भरपूरसे ओळखतात. फक्त आता तिला प्रोनाऊन्शिएशन ते येत नाही, बाकी पूर्ण ऑलमोस्ट सगळंच ती ओळखून घेते. त्यामुळे ही बुक ती जास्तीत जास्त यूज करते आणि काढून पण मागते, त्यामुळे ही फाटून पण गेली आहे बघा. सो असे 2-3 बुक्स आहेत आणि एक बुक सबमिट केलेली आहे स्कूलला रायटिंगची. सो पुन्हा एक बुक होती जी मी नाही घेतली आणि अवेलेबल नव्हती आणि मला नाही वाटत ते यूज होईल आता. सो बघू, तसं पण तिचं मे बी पुढच्या वर्षीपासून स्कूल चेंज होईल, त्याच्या मागचं रिझन तुम्हाला माहीत होईलच काही महिन्यानंतर. सो तुमच्यासोबत जे पण काही अपडेट आहे ते शेअर करण्यात येईल. हा कार्टून आणि डियाना रोमासर कंटिन्यू ती बघत असते, म्हणजे जेव्हा पण बघते ती मोबाईलचं तिला तेवढं नाही पण कार्टून टी व्हीवर तिला हवा असतो. सो ते बघत बघत ती खेळते, असं नाही की ती कंटिन्यू म्हणजे बसून कधीच बघत नाही. कंटिन्युएशनमध्ये तिचं आपलं काहीतरी ॲक्टिव्हिटीज पण सुरू असतात आणि केस बघ. आणि तुझी हेअरकट करायची हां नाही, नुसतं हेअरकट म्हटलं तरी कळलं तिला. विचार करते मी तिचं हेअरकट करायचे, पण आता एवढे 2-3 दिवस मी ऑब्झर्व करते ती पिन लावते, मधामध्ये अजिबातच कुठलीच पिन नाही किंवा हेअरबँड नाही किंवा कुठलंच बँड केसाला बांधू देत नव्हती. सो आता एवढ्यामध्ये ती पिन लावते आहे, बघू आता 1-2 दिवस मी ऑब्झर्व करते. 1 आठवडा तिला पिन वगैरे लावून पाठवते स्कूलला, जेणेकरून मला एकदम माहीत होईल ती राहते आहे की नाही राहत आहे दिवसभर, आणि त्या हिशोबाने त्याचे हेअरकट करणार किंवा मग करणारच नाही.
अनवी थांब पण नाही तुकड्यामध्ये असेंबल करावा. असं काही बुक्स आहेत का जर ते स्टिक केले राहतात बघा ॲनिमल्स किंवा फ्रुट्स असं नाही. हिलाच खेळायला हिवाली डॉल तुला डॉल खेळायची आहे. हा थांब थांब देते देते दे काका देतात ते बघ गाडी गाडी घ्यायची. हा थांब इथं बस इथे चेअरवर बस मी देते. बेसन थापून बनवलं चेक कर त्याच्यावर उभं नाही हो इथे ठेव त्या ट्रे मध्ये ठेव सगळं ह्या ट्रे मध्ये घाल सामान तुझ्या कामात येणार आहे.
Thank you.